विजेचा शॉक बसून सतरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर इथं ही दुर्घटना घडली आहे अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथील्या प्रसाद धर्मण्णा हाताळे वय वर्ष सतरा याच्या घरात लाईटचं बटन बंद करत असताना विजेचा धक्का बसवून त्याचा मृत्यू झाला ही घटना मंगळवारी हन्नूर येथील राहत्या घरात घडली याची उत्तर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे सध्या लॉकडाऊनमुळं प्रसाद अनेक दिवसांपासून मूळ गावातल्या घरीच राहण्यास आला होता सकाळच्या वेळी प्रसाद घरातील लाईटचं बटन बंद करत असताना अचानक विजेचा धक्का लागल्यानं तो जखमी झाला त्यानंतर जखमी प्रसादला हान्नूर इथं उपचारार्थ हलवण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्याला अक्कलकोटला घेऊन जाण्यास सांगितलं ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्याला मयत घोषित केलं प्रसादच्या पश्चात आई वडील एक बहीण असा परिवार आहे प्रसादच्या मृत्यूमुळं गावावर शोककळा पसरली आहे